उन्हाचा रणका झाला होता ते चैत्राचं ऊन धरतीला भाजून काढित होतं मयुरापुरी शांत होती नोकर लोक भाकर खाऊन विश्रांती घेत होते आणि पाखरं झाडाच्या फांद्यावर पानांच्या सावलीत विसावा घेत होती ती चुचीनं आपली पंख साफसूफ करीत होती मध्येच एखादं पाखरू मंजूळ शिळ घालीत होतं वारा कोंडला होता त्यामुळं सर्व झाडं शांत उभी होती त्यांची पानं हलत नव्हती बंगल्यात मयुरा आणि चंदन दोघं बोलत बसली होती जगतराव येळापूरला गेले होते त्यामुळं त्या, त्या दोघांना एकांत एक लाभला होता मयुराला भलताच आनंद झाला होता ती नुसती मोहरली होती निमुलची सुंदर मयुरा आजादिकच मोहक दिसत होती ती प्रत्येक शब्द हसत बोलत होती बोलत असता चंदनच्या डोळ्यात पाहत होती ती म्हणाली चंदन तू मला फार आवडतोस अगदी खरं सांगते हे मी तुम्हाला आवडतो तो कसा चंदननं विचारलं आणि मयुरा त्याचा हात धरून बोलली सांगू सांगा जसा द्रौपदीला कर्ण आवडला तसा म्हणजे म्हणजे तुला समजलं नाही खरंच समजलं नाही तो म्हणाला आणि मयुरा हसली म्हणाली हे पहा एके दिवशी द्रौपदी आपले ओले के सुकवीत सज्जात उभी होती तिची नजर सर्वत्र भिरभिरत होती तोच कर्णाचा रथ भरधाव धावत आला आणि कर्णाची ती सुंदर मूर्तीनी पोलादी देह पाहून द्रौपदी स्तंभित झाली आणि मनात म्हणाली हा कर्ण पाच पांडवात सहावा असता तर मी याची आनंदानं सेवा केली असती समजलं समजलं असं म्हणून चंदनने मयुराला हृदयाशी धरून कवटाळली आणि मयुरानं रोमांचित होऊन डोळे झाकून घेतले चंदननं तिच्या रेखीव ओठावर आपले ओठ टेकले त्यामुळं मयुरा पुरुषाच्या पहिल्या स्पर्शाने अधिकच पुलकीत झाली आणि उशिरानं ती त्याच्यापासून दूर झाली किंचित लाजली त्यावेळी तिच्या गोऱ्या गालावर गुलाबी रंग चढला होता चंदन एळापूरकडे निघाला होता त्याचा आनंद त्याच्या हृदयात मावत नव्हता त्याला मयुराचे प्रेम म्हणजे तीन लोकीचे राज्य मिळवल्यासारखं वाटू लागलं होतं तो मयुराचाच विचार करीत चालला होता पण की त्याच्या विचारानं उलट गती घेतली त्याचं मन बोलू लागलं तुझं हे प्रेम कडेला जाईल का ही सुंदर आणि श्रीमंत मयुरा तुझ्याशी लग्न करील का पण हे तुझं प्रेम जगतरावाला समजलं तर परिणाम काय होईल अरे खुळ्या तुला मयुराचं प्रेम प्राप्त झालं नसून नेतीनं तुझ्या पदरात निखारा बांधला आहे हे लक्षात ठेव नि मयुराचा नाद सोड ती सोन्याची सुरी हृदयात मारून घेऊ नको अशाच विचारानं चंदनचं डोकं बधीर झालं त्यानं ते सर्व विचार झटकून टाकले आणि समोर पाहिलं जगतरावांची मोटार समोर येत होती ती मयुरापुरीकडे जात होती ती समोर येतात चंदन बाजूला झाला आणि गप्पकन मोटार थांबली त्याबरोबर चंदनच्या काळजानं ठावच सोडला आणि आता पुढं काय होणार याची तो वाट पाहू लागला तोच ला जगतराव आणि करडे आवाजात विचारले मागे आमचा मोर धरायला आलेल्यापैकीच तू एक आहेस ना होय साहेब चंदन म्हणाला असा जवळ ये जगतराव शोधक नजरेनं त्याच्याकडे पाहत म्हणाले आपल्या भागात काळा वाघ असल्याची तुला काही माहिती आहे का थोरातांचा प्रश्न ऐकून आठवल्यासारखं करून चंदन बोलला आहे साहेब आहे मग चल गाडीत बाईस आणि चंदन आश्चर्यचकित झाला निगुमान मोटारीत बसला मोटार मयुरापुरीच्या फाटकातून आत गेली तशी मयुरा धावत पुढे गेली आणि चंदन आपल्या पप्पांबरोबर पुन्हा परत आलेला पाहून विस्मयचकित झाली जगतरावांना नकळत त्याच्याकडे पाहून हसली आणि तशीच धावत ती स्वयंपाकघरात गेली बंगल्यात येऊन चंदनला समोर बसून जगतराव बोलू लागले हां बोल बोल आता तू म्हणतोस तो काळा वाघ कुठं आहे जगतरावाने विचारलं आणि चंदन शांतपणे म्हणाला तो काळा उदगिरीच्या डोंगरात आहे तो तेवढाच काळा वाघ या भागात असावा असं वाटतं मला असं जगतराव म्हणाले परंतु त्या वाघाची तुला कशी माहिती ते आहे तेही सांग साहेब मलाही शिकारीचा नाद आहे चंदन नम्रपणे म्हणाला मी स्वतःच एकदा त्याला मारायचा प्रयत्न केला आहे परंतु मी पराभूत झालो याचा अर्थ तू त्याला प्रत्यक्षच पाहिला आहेस असं म्हणायचं थोरात साहेब आनंदित होऊन म्हणाले मग तू त्याला सोडलास का इतक्यात मयुरा दोन कप चहा घेऊन आली जगतरावनी चंदन यांना चहा देऊन ती समोरच्या कोचावर बसली चंदन चहाचा एक घोट घेऊन म्हणाला माझ्या जवळची बंदूक अगदीच कमी प्रतीची होती नी त्या वाघाला क्रूर राक्षस म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष तो मृत्यू समान आहे असं म्हणायला पाहिजे मी प्रकाश जोत टाकून गोळी झाडली पण त्यानं ती चुकवली मी एक प्रचंड डरकाळी फोडून त्यानं माझ्याकडं पाहिलं आणि एका कड्यावरून त्यानं झेप घेतली अरे त्यानं तुझ्याकडं पाहून ती डरकाळी ठोकली याचा अर्थ त्यानं तुला तू तु बच्चा आहेस पुन्हा माझ्या नादी लागू नकोस अशी सक्त ताकीद दिली आहे असं म्हणून जगतराव मोठ्यानं हसले मयुराही हसली नंतर जगतराव पुन्हा म्हणाले या विभागात एक वाघ आहे निश्चित शिवाय तू त्याला प्रत्यक्ष पाहिला आहेस तेव्हा प्रश्नच नाही बरं त्याचं अस्तित्व कोणत्या गावाजवळ आहे तो एका जंगलात किंवा एकाच दरीत राहतो असं नाही चंदन म्हणाला तो सर्वत्र फिरत असतो त्या सर्व भागात त्यानं धुमाकूळ घातला आहे म्हणजे तो मॅन इटर आहे की काय जगतरावाने विचारलं नाही अजून तरी त्यानं माणूस मारलेला नाही चंदन चटकर म्हणाला परंतु कित्येक गावातील शेळ्या मेंढ्या गाई यांचा नुसता फडशा पाडला आहे कित्येक गावातील कुत्र्यांचा तर त्याने संपूर्ण निर्वंश केला आहे आता एकूण एक कुत्री त्याच्या पोटात खुशाल आहेत हे ऐकून जगतराव आणि मयुरा मोठ्यानं हसली जगतराव हसत म्हणाले अरे मग तूच तेवढा दुर्दैवी कसा त्याचीने तुझी गाठभेट झाली असती तर तूही त्याच्या पोटात खुशाल असतास की आणि त्या खोलीत एकच हशा पिकला बरं जगतराव म्हणाले उदगीरला जायचा सोयीचा रस्ता कोणता जगतराव जणू त्याची परीक्षाच घेत होते चंदन म्हणाला एकही नाही मोटार तर कधीच जाऊ शकणार नाही मग रे मग यावर उपाय काय जगतरावाने गंभीर होऊन प्रश्न केला यावर एकच उपाय आणि तो म्हणजे घोड्यावरून जाणे तरीही हरकत नाही आपल्याजवळ उमदी पाच घोडे आहेत जगतरावांनी म्हटलं परंतु तुला घोड्यावर बसता येतं का हो येतं ना अगदी उत्तम पण काय रे तू घोड्यावर बसायला कुठं शिकलास आता चंदन जगतरावांशी मोकळेपणानं बोलू लागला होता तो म्हणाला मी पोलीस घोडदळात नोकरी केली आहे चंदनचं बोलणं ऐकून जगतराव म्हणाले आपण असं करूया की उदगीरला जाऊन तो निश्चित कोणत्या भागात वावरत आहे याची संपूर्ण माहिती काढून येऊ सकाळी जायचं आणि संध्याकाळी परतायचं कसं बरं तेव्हा सकाळी तू तयार राहा मी गाडी पाठवतो जगतराव संतुष्ट होऊन म्हणाले चंदन आम्हाला त्या वाघाची शिकार करायची नाही म्हणजे त्याला गोळी घालायची नसून जिवंत पकडायचं आहे आलं ना लक्षात आलं लक्षात आता आम्ही निघतो साहेब चंदन बोलला आणि जगतराव मयुरा यांनी त्याला हसत निरोप दिला निरोप देताना ते म्हणाले गाडी घरी यायच्या आधी तयार राहा बरं बरं साहेब आणि चंदन गेला हा मुलगा हुशार आहे अशी जगतरावांची खात्री झाली मयुरा मनात म्हणाली माझी निवड चुकीची नाही हा माझा प्रियकर गरीब असला तरी तो मनानं आणि गुणानं कुबेर आहे परंतु दुपारी चंदन गेल्यानंतर मला वाटत होतं की हे माझं प्रेम प्रकरण जर वडिलांना समजलं तर ते काय म्हणतील नव्हे ते काय करतील पण एकाच दिवसात चंदननं पप्पांना जिंकलं आणि त्यांची मैत्री झाली आहे आता मला कसलीही भीती नाही मी निर्भय आहे काही दिवसांनी जर पप्पांना कळून आलं तरी ते काहीच म्हणणार नाहीत उलट त्यांना आनंदच होईल मयुराला हर्ष झाला होता चंदन घरी गेला तो सरळ स्वयंपाकघरात आईकडे त्याला समोर पाहताच निराबाईच्या हातापायाची आग झाली तिने दंडकन भिंतीवर एक टक्कर घेतली मग ती उरावर हणून घेऊ लागली सारा वाडा धन्हला सर्व लोक स्वयंपाकघरात आले चंदन स्तंभित होऊन आईचा संताप पाहत होता तो पूर्णपणे गोंधळून गेला होता त्याला काहीच सुचत नव्हतं दयानंद शेठ चौकटीत आले होते बाबूरावला भलताच आनंद झाला होता उशिरानं चंदन आईला विचारलं आई काय झालंय ग तुला मला वेळ लागलय आई गरजली परंतु कशासाठी ते तरी कळू दे चंदन चिडला आणि निराबाई म्हणाली तू माझ्या पोटी मूर्ख जन्मलास अरे तुझ्यासाठी मी सारा जन्म जाळला बारा वर्ष कुंकुवा वाचून कपाळ वागवलं पण त्याचं काही सार्थक झालं नाही मला नीट कळू दे चंदन ओरडला मला तुझ्या बडबडीतून काहीच कळत नाही अरे चंदन आईवर असं ओरडू नये दयानंद शेरसासूदपणे म्हणाले अरे आपण सरळ वर्तन करावं आणि पाऊल जपून टाकावं पण काका माझं काय चुकलं आहे ते तरी मला प्रथम सांगा ना आज आईच्या अंगात हे भूत कशामुळे संचारलं आहे मग ऐक निराबाई डोळे पुसून म्हणाली तू वाघाच्या घडीत शिरून त्याच्या देखण्या मुलीच्या नादी लागलास आणि त्यामुळं तुझा लवकरच खून होणार आहे आता तरी समजलं समजलं पण हे तुला कसं कळलं चंदनने विचारलं आणि निराबाई म्हणाली मला स्वप्न पडलं होतं ते असं की तू एक सुंदर मुलीशी बोलत बसला होतास तो प्रकार पाहून तिच्या बापानं तुला गोळी घालून ठार केला आहे पुढं बोल अरे चंदन माणसाचा जीव हा फार मोलाचा असतो तो त्यानं जपावा विनाकारण गमावू नये दयानंद शेठ शहानपणाचा आव्हान म्हणाला शिवाय तू एक गरीब आईचा एकुलता एक मुलगा आहेस तू आकाशाला गवसणी कसा घालू शकणार सांग बरं ते मी आईला नि तुम्हाला कधीतरी सांगेन चंदन कडवट सुरात म्हणाला माझी आई गरीब आहे एक मोलकरीन आहे एवढंच तुम्हाला माहीत आहे पण काका माझ्या नशिबात काय आहे आणि माझा भविष्यकाळ कसा आहे हे कोणीही सांगू शकणार नाही लवकरच ते तुला समजून येईल असं म्हणून दयानंद शेठ आपल्या खोलीत गेला आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात गरजला भिकेची झोळीच हो आहे पोराच्या नशिबात पण याची त्याला मुळीच कल्पना नाही आमचा शब्द कधीच खोटा ठरणार नाही नंतर निराबाईचा उद्रेक शांत झाला निती दयानंद शेठची बडबड ऐकून चंदन बाहेर गेला बाबूरावाचा उर तर आनंदानं फाटला होता त्या दिवशी निराबाई आणि चंदन यांनी अन्नाचा घासही घेतला नव्हता ती दोघं उपाशी झोपली होती पण दोघांनाही झोप येत नव्हती ती दोघं विचारांच्या डोहात गटांगळ्या खात होती दोघांच्या मनात दोन विचार थैमान घालीत होते नीराबाई चंदनचा विचार करीत होती तू गरीबाईचा मुलगा आहेस तू आकाशाला गवसणी कसा घालू शकणार या दयानंद शेठच्या शब्दांची तिला आठवण होत होती ती मनात म्हणत होती पण ही आगटीत घटना घडलीच कशी ती मयुरा म्हणजे एका राजाची राजकन्या असून ती माझ्या गरिबांच्या मुलाशी बोलते कशासाठी मला हे खरं सुद्धा वाटत नाही कदाचित बाबूरावाच्या थुबाडी चंदनं मारलं म्हणून बाबूरावानं हे केवळ कुंभाड उठवलं असेल कुणी सांगावं हा बाबूरावच माझ्या चंदनचा खून करून आपण स्वतः नामानिराळा होणार असल म्हणूनच त्यानं मयुरा चंदन यांचा प्रेम संबंध आतापासून लावून ठेवला आहे पण हा प्रेमसंबंध जुळला तरी कसा आम्ही लोकांची भांडी घासून जगणारे वैभवाच्या शिखरावर उभे असलेले थोरात केवढी तपावत ती सोन्याच्या सिंहासनावर बसलेली मयुरा भाळणार कशी मुळीच नाही हे अशक्य आहे पण शक्य काय कोण जाणे भिकेची झोळीच आहे या पोराच्या नशिबात याची त्याला मुळीच कल्पना नाही असं दयानंद शेठ का म्हणाले त्या शब्दाचा अर्थ काय का, का ते आम्हाला या वाड्यातून हाकलून लावणार आहेत काय आहे तरी काय काही का असे का का ना एकूण प्रकार जरा निराळा आहे आणि परिस्थिती आमच्या विरुद्ध होत आहे नीराबाईला झोप लागत नव्हती ते मुलाच्या खुनाचे मरणाचे विचार तिची पाठ सोडित नव्हते आणि चंदनचं आनंदानं वेडावलेलं मन चांदण्याने फुललेल्या चंदरी गगनात गिरक्या घेत होते तो मनाला सांगत होता मी गरीब मोलकर्णीचा मुलगा असलो तरी मी गगनाला गवस निघालीनच आणि मी काय करू शकतो हे या दयानंद शेटला बाबूरावाला आणि माझ्या आईला उद्या सकाळी दिसणार आहे माझं भविष्य सकाळीच त्यांना कळणार आहे रात्र चोरट्या मांजरा चालत होती त्या मंदगतीत कसलाही बदल झालेला नव्हता आणि तिच्या पाठीमागून प्रकाश तिचा पाठलाग करीत त्याच वेगाने येत होता गावात सामसुम होती सर्वत्र निशब्दता पसरली होती सापांना तोंडाकडून बेडकाला गिळावं तसं वातावरणाला शांततेनं गिळलं होतं मात्र गावधरीला घुबडाचं एक टोळकं आळीपाळीनं घुतकार देत होतं आणि त्याच्या त्या भेसूर घुतकारानं ती रात्र आणि तिथे शांतता अधिकच भेसूर भासत होती वातावरण थरारत होतं तो घुबड्यांचा घुतकार ऐकून निराबाई अस्वस्थ झाली आणि मनात म्हणाली मेला घुबडांचा गुतकार फारच अशुभ असतो पुढं काहीतरी विपरीत होणार असलं की ही घुबडं अशी गुत्कार देतात धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशहा आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद